सबसे पहले मैं हमारे बसों कल्याण तालुक के लोगों को धन्यवाद कहता हूँ और उनका आशीर्वाद रहना बोल के उनसे विनंती करता हूँ। और हमारे राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय नायक लोगों को, फिर हमारे ग्वालियर कंपनी सेंटर फेस्टिवल्स और मैरिजेस के लिए बेहतरीन स्टॉक अवेलेबल है। फुलचूर रोड बिहाइंड पटेल साइकिल स्टोर बसवा कल्याण। राज्य के नायक को और हमारे डिस्ट्रिक्ट के लीडर्स को, सबको मैं धन्यवाद कहता हूँ। सर अभी आने वाले दिनों में सर अभी क्या स्ट्रेटजी रहेगी जिस तरह से आप काम करेंगे? नहीं देखिए, हम तो हमारा काम तो चल रहा ही है कंटिन्यूअसली। अब 2-2.5 साल से तो हम सब तरफ जा रहे हैं, सब काम कर रहे हैं और हमको पूरा उम्मीद था टिकट मिलेगा। तो इसलिए पिछले 2-3 महीने से भी हमारा कैंपेन चल रहा है और ज़्यादा इंटेंसिफाई होगा और ज़्यादा जोश में सब लोग काम करेंगे। ಸರ್ ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಕಡೆ ಒಗ್ಗಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ಇತ್ತು ಸರ್, ಇಂದ ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊನ್ನೆ ಕೋಲಿ ಸಮಾಜದವರು ಟಿಕೆಟ್ ಕೇಳಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದವರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ, ನಿನ್ನೆ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದವರು ನಮ್ಮ ಸಮಾಜದವರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಏನಾದರೂ ಗಮನ ಹರಿಸಿದ್ರೆ ಅಥವಾ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡಿದ್ರು? ನೋಡಿ, ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದಲ್ಲೂ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಾಗ್ತಾರೆ, ಆಕಾಂಕ್ಷಿಗಳಾಗ್ತಾರೆ. ಆದರೆ ಟಿಕೆಟ್ ಸಿಗೋದು ಒಬ್ಬರಿಗೆ. ನಮಗೆ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸವಿದೆ, ನಮಗೆ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಸಿಕ್ಕಿದ್ರು ನಾವೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಇವಾಗ ಅವರೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರಂತ ನಮ್ಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಈಗ ಸರ್ ಅಭಿ ಆನೆ ವಾಲಿ ದಿನ ಸರ್ ತೊ ಆಪ್ಕಾ ಕ್ಯಾ ಮುದ್ದಾ ರಹೇಗಾ ಸರ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಮೇ ಕಿ ಮುದ್ದೋ ಪೇ ಆಪ್ ಕಾಮ್ ಕರೇಂಗೆ? देखिए, मुद्दा तो विकास का ही मुद्दा रहेगा और सभी सभी वर्ग के लोगों को साथ में लेके चलने का एक मुद्दा रहेगा। तो सबसे ज़्यादा विकास का रहेगा क्योंकि डेवलपमेंट काम बहुत सारा होना चाहिए हमारे तालुक में। तो वही उस मुद्दे पर ही हम इलेक्शन करेंगे। कांग्रेस में आपके अलावा दूसरे भी एस्पिरेंट्स हैं सर, तो उनको किस तरह से आप वो साथ मिलेंगे, किस तरह से क्या कन्विंस करेंगे उनको? नहीं, अब सब सभी लोगों को मिलकर उनसे बात करेंगे क्योंकि पहले से भी एस्पिरेंट्स थे। तो मैं अभी इनको भी वही बताया कि सब लोगों को टिकट नहीं मिल सकता, एक ही आदमी को टिकट मिल सकता है। इस बार खुशनसीब से हमको टिकट मिला है और सब लोगों को बात करके सबको उनका भी सपोर्ट मांगेंगे हम। ಸರ್ ಈಗ ಇದು ಮೊದಲಿಂದನೂ ಇಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಸರ್, ಲೋಕದವರೆಲ್ಲ ಹೊರಗಡೆ ಅವರಿದ್ದಾರೆ ಅಂತ, ಅಂದರೆ ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲಿ ಇದೆ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಲ್ಲಿ ಇದೆ, ಇದನ್ನು ತಾವು ಯಾವ ಥರ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತ? ನೋಡಿ, ಲೋಕಲ್ದವರಿಲ್ಲ ಅಂತ ಅದು ಪ್ರಶ್ನೆನೇ ಬರಲ್ಲ. ನಾವು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ MLC ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಬಸವಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಮತ್ತು 2.5-3 ವರ್ಷದಿಂದ ಇಲ್ಲೇ ವಾಸವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಲೋಕಲ್ ನಾನ್ ಲೋಕಲ್ ಇಶ್ಯೂ ಬರೋದೇ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ನಾವು ಮಾತಾಡ್ತೀವಿ, ಅವ್ರು ಒಬ್ಬರೊಬ್ರು ಹೇಳ್ಬೋದು, ಅವ್ರ ಜೊತೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ನಾವು ಅದು ಬಗೆಹರಿಸ್ತೀವಿ, ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಕೂಲಿ ಸಮಾಜದವರು ಅವ್ರ ಜೊತೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ನಾವು ಅದು ಬಗೆಹರಿಸ್ತೀವಿ, ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಕೂಲಿ ಸಮಾಜದವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್ ತಾವು MP ನಿಲ್ಲಬೇಕಿತ್ತು, ತಾವು MP ನಿಲ್ತಿದ್ರೆ ನಾವು ನಿಮಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ, MLA ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಮಾಲಾಬಿ ನಾರಾಯಣರಾವ್ ನೀವು ಟಿಕೆಟ್ ಕಸ್ಕೊಳ್ತಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಈ ತರ ಒಂದು ಅವರು ವಾದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ಇಲ್ಲ ನೋಡಿ, ಆ ಥರ ಏನು ವಾದ ಏನಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಅದು ಬಗೆಹರಿಸ್ತೀವಿ, ಅದೇನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ. ಸರ್ ವಿಜಯ್ ಸಿಂಗ್ ನಾಮ ಏಕ್ ಬಡಾ ಹೈ ಸರ್, ತೊ ಯಹಾಂ ಪೆ ಪೈಸಾ ಲೇಕೆ ಫಿರ್ ಶೋಹರತ್ ಲೇಕೆ, ತೊ ಆಪ್ಕೊ ಕಿಸ್ ತರಹ ದಿಖ್ತಾಂಗೆ ಕಿ ಅವಾಮ್ ಕೆ ಬೀಚ್ ಆಪ್ ಕ್ಯಾ ವಿಜಯ್ ಸಿಂಗ್ ಬನ್ ಕೆ ಜಾಯೆಂಗೆ ಕಿ ಏಕ್ ಆಮ್ ಏಕ್ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಕೆ ತರಹ ಜಾಯೆಂಗೆ ಸರ್? हम विजय सिंह बोल के कर रहे ही नहीं, आम कार्यकर्ता के जैसा ही काम कर रहे हैं। आप लोग देख रहे हैं, सब तरफ घूम रहे हैं हम, क्या एक एक जगह बैठ के पॉलिटिक्स नहीं कर रहे। दरबार पॉलिटिक्स करने का हमारा इरादा भी नहीं है और वो करते भी नहीं है। हम गांव-गांव जाके घूम के लोगों के साथ मिलकर काम कर रहे हैं, पहले भी और आगे और ज़्यादा करेंगे। तो मैं सभी गांव में जब जा रहा हूं, एक क्लियर सिग्नल दे रहा हूं कि अब मैं आ रहा हूं, अब तो इलेक्शन है, कैंपेन करना ही है, इलेक्शन आ रहा है, कैंपेन करना ही है बोल के आ रहे हैं। वो तो बहुत सहज है, हम आएंगे, बहुत लोग आएंगे, लेकिन इलेक्शन के बाद कौन आते हैं उसके बारे में अब चिंता करना, आप सोचना चाहिए बोल के मैं क्लियर बोल रहा हूँ लोगों को, और वो लोग भी मान रहे हैं। मैं बोला इलेक्शन के बाद और ज़्यादा आने का कोशिश करेंगे हम। सर कांग्रेस के अलावा भी और दूसरे पार्टी भी, JDS और BJP, तो आप किससे ज़्यादा टकराव हो सकता है सर? अब ज़्यादा BJP के साथ ही फाइट है क्योंकि आप ट्रैक रिकॉर्ड देखेंगे तो कांग्रेस BJP का ही कभी भी फाइट रहता है, JDS भी है, तो लेकिन फाइट कांग्रेस BJP में होगा। बसों के लिए जनता के लिए क्या मैसेज देना चाहिए? बसों के लिए जनता के लिए मैं ये बोलना चाहता हूँ, आपका घर का लड़का बोलकर मैं आपके साथ काम करूँगा, आपके साथ रहूँगा, आपके सुख में दुख में सभी भागी होकर काम करूँगा। आने वाले दिनों में आपके साथ रह के आपके साथ चर्चा करके हम जो भी प्रॉब्लम है उसको सॉल्व करेंगे। सर कांग्रेस में आरोप ऐसे जनता इस दिवस ऐन आड़े यारू मतलब ध्वनि दुर्पयोग के यार ध्वनि कांग्रेस में विजय सिंह माला भी ना ही आरोप
ಇಲ್ಲ ನೋಡಿ ಅದು ಆರೋಪ ಇರಬಹುದು ನೀ ಒಂದು ಬರೀ ಧ್ವನಿ ಎತ್ತದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಪ್ರೆಸ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ಧ್ವನಿ ಎತ್ತದಾಗಲ್ಲ ಗ್ರೌಂಡ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಿಮ್ಮ ವರ್ಕರ್ಸ್ಗೆ ಸ್ಫೂರ್ತಿ ಕೊಡಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಕೊಡಬೇಕು ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಆ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ವರ್ಕರ್ಸ್ ಗೊತ್ತಿದೆ ನಮ್ಮ ವೋಟರ್ಸ್ ಗೊತ್ತಿದೆ ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಅವ್ರ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಇಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಷ್ಟು ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಫುಲ್ ಸ್ಫೂರ್ತಿಯಿಂದ ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ